लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदचा एक हास्यास्पद प्रयत्न होताना आज आपण बघतोय। महाराष्ट्र बंदची हाक कोण देतंय? तर ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मावळ मधल्या पाण्यासाठीचा हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या निशस्त्र शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळीबार केला, त्यांना मृत्युमुखी पाडलं अशी मंडळी आज त्या ठिकाणी बंदची हाक देत आहेत। शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणतायत। मला त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी का बरं नाही बोलत? मावळ मधल्या शेतकऱ्यांवर तुम्ही गोळीबार केला, त्याच्याविषयी तुम्ही का नाही बोलत? त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, त्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने तुम्ही घशात घातले, आज तुमच्यावरती धाडसत्र सुरू आहे, त्याच्यावरती तुम्ही का बरं नाही बोलत? असे अनेक प्रश्न आज राज्यात आहेत। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये, दुष्काळामध्ये, या चक्रीवादळामध्ये मदत देण्याचं राहिलं बाजूला, त्याच्याविषयी काही नाही बोलत। अन्य आज ऐन सणासुदीच्या वेळेला महाराष्ट्रावरती कोळशाच्या साठ्याअभावी वीज टंचाईचं संकट आलेलं आहे, त्याच्याविषयीही काही बोलत नाही। आणि त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणणं मुळात बंद केलं पाहिजे। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांना तुमचं हे बेडगी प्रेम समजतंय। आणि त्यामुळे आज हे जे काही महाराष्ट्र बंदचं नाटक तुम्ही केलंय आणि सरकारच्या वतीने केलंय, याचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्र हा जनतेचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा 12 करोड जनतेचा महाराष्ट्र आहे। हा काही तुम्हाला वडिलोपार्जित मिळालेली तुमची प्रॉपर्टी नाहीये, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। बेस्टच्या बसेस तुम्ही मुंबईत फोडता, मुंबई बीएमसी म्हणजे तुमची सत्ता, आणि त्या ठिकाणी तुमच्याच बसेस तुम्ही फोडता, मालमत्तेचं नुकसान करता, याचा निषेध तर आम्ही करतोच। आणि ज्यांनी ज्या नेत्यांनी ही बंदची हाक दिली, त्या सर्व नेत्यांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही करतोय।